20 वर्षात त्यावेळेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गर्दीने भरलेली लोकल स्थानकात येतात. जो तो जीवाच्या अकंताने लोकल मध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. यातच अनेक जण जखमी होतात तर काहींचे जीवही जातात. अशीच काहीशी घटना कोपर रेल्वे स्थानकात घडली. लोकलच्या गर्दीने तोल जाऊन एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. शहरातील विपेंद्र यादव हा या उत्कृष्ट तरुणाचा आज रेल्वेमधून पडून मृत्यू झाला आहे. तरी आमच्या संत नामदेवपद मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. ही ॲक्च्युली ही आता तिसरी घटना आहे असं कोणी मृत्यू पडला आहे रेल्वेमधून आणि हे वारंवार घडत आहे. तरी रेल्वे प्रशासनाला आमची ही विनंती आहे तरी याबद्दल कायमचा तोडगा काढावा. कारण डोंबरीतील असंख्य तरुण या गर्दीमुळे नाहक पडून त्यांचा मृत्यू होत आहे. तरी आमची विनंती आहे याच्याबद्दल तोडगा काढण्यात यावा. मात्र डोंबिवली कोपर रेल्वे स्थानका दरम्यान विपेंद्रचा लोकल मधून तोल जाऊन रुळावर पडला व यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते व धनश्री गोडवे हे दोघेही लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच नितेंद्रच्या मृत्यूने डोंबिवली शहर हळहळले आहे. एकंदरच या घटनेवरून डोंबिवली सारखे प्रवाशांनी खचाखच भरलेले शहर देखील अपवाद नसल्याचे वाढत्या अपघातावरून स्पष्ट होते. प्रतिनिधी किशोर पवारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्रातील पहिली फिरती एटीएम व्हॅन सुरू केली. यातून बँक शाखेपासून दूर खेडोपाडी राहणाऱ्या निरक्षर व वृद्ध नागरिकांना आर्थिक सेवांचा लाभ मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील पहिली फिरती एटीएम व्हॅन या बँकेने सुरू केली असून ही व्हॅन गावोगावी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे. यामुळे बँक शाखेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या निर्धार निरक्षर व्यक्तींचा बँकेत होणारा पगार व शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान विमा अशाच खातेदारांना या फिरत्या मोबाईल एटीएमचा उपभोग घेता येणार आहे. बँकेच्या नाबार्ड सहकार्याने या फिरत्या एटीएम व्हॅनची सेवा सुरू केली असून जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन हे फिरते एटीएम सेवा देणार असल्याने काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेली समांतर पाणी पुरवठा योजना अखेर महापालिकेकडून स्थगित करण्यात आली. दरम्यान न्यायालयीन वाद व शासनाच्या कायदेशीर अटी व शर्तींची वेळीच पूर्तता न केल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. गेली 10 वर्ष भिजत घोंगड असलेल्या औरंगाबाद शहरासाठी मंजूर करण्यात आलेली समांतर पाणी पुरवठा योजना अखेर महापालिकेने स्थगित केली आहे. तसेच अनेक राजकीय पदाधिकारी यांच्यातील वाद यामुळे मुख्यमंत्र्यांनाही या विषयात दखल घ्यावी लागली आहे. तसेच शहराची लोकसंख्या 15 लाख असून 203 MLD पाण्याची गरज आहे. मात्र पालिकेकडून फक्त 125 MLD पाणी पुरवठा करण्यात येतोय. महापालिकेच्या वर सगळ्या आपल्याकडनं पूर्ण आहेत. आता त्या स्तंभाचं काम पण पूर्ण होईल आणि आता आपण म्हणतो की पोलीस आयुक्त असेल कलेक्टर साहेबांची एनओसी पाहिजे कसं शक्य आहे. त्याचं काम पूर्णत्वाकडे पूर्ण असल्यानंतर आपण म्हणतो की आता दरम्यान शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन योजना अंमलात आणणे व त्यासाठी शासनाची कायदेशीर मंजुरी घेणे गरजेचे आहे अशी या संदर्भातील माहिती औरंगाबाद महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिली आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यात राबवलेल्या धोरणांमुळे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर सरकारी व अनुदानित संस्थेचे खासगीकरणात समावेश केला जात असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात विद्यार्थी संघटनांनी राज्यात भारतीय संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा व शिक्षणापासून उपेक्षित घटकांना व अधिकारांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र केले जात असून या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय. सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा विद्यार्थी संघटनेकडून देण्यात आलाय. सरकारने तावडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही तर येत्या काळात राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा देत याची सर्वस्व जबाबदारी सरकारवरच असेल अशी विद्यार्थी हक्क संरक्षण प्रमुख अधिकारी सिद्धार्थ इंगळे यांनी दिलाय. Get that you are on our night.
शिक्षणाच्या हक्काचा नाही तुझ्या बापाचा शिक्षणाच्या